छत्रपती शिवाजी महाराजांना शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजे शस्त्रविद्या आणि शास्त्र या दोन्हींमध्ये पारंगत असलेले महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक शास्त्रविद्यांमध्ये सुद्धा पारंगत होते व त्याचबरोबर त्यांना शास्त्राचंसुद्धा योग्य ज्ञान होतं आणि दोन्हीच्या जोरांवरतीच त्यांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं आणि ते आजपर्यंत टिकून आहे त्याचा महिमा टिकून आहे आणि म्हणूनच आज महाराजांची आपण आठवण काढतो आहे तर महाराजांच्या या गुणातून आपल्याला काय लक्षात येतं आपल्याला आपल्या स्वतःबद्दल आपल्या व्यवसायाबद्दल आपल्या कामकाजाबद्दल ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या वेळोवेळी आपण शिकून घेतल्या पाहिजे आजचं युग हे टेक्नॉलॉजीचं आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला टेक्नॉलॉजीचं नॉलेज तर असलंच पाहिजे पण जगामध्ये ज्या ज्या काही नवीन ज्ञानांच्या उत्पत्ती होत आहे त्याची आपल्याला माहिती व त्याचं सखोल ज्ञान असणं आवश्यक आहे हे जर आपण करू शकलो तरच आपण आपलं स्वतःचं स्वराज्य निर्माण करू त्यामुळे या महाराजांच्या या गुणांची आपल्यामध्ये कशी आपल्याला अंमलबजावणी करता येईल याबाबत निश्चितच विचार करूया आणि आजपासून आपण याच्या मागे लागूया नमस्कार मी प्रोफेसर महेश खडके महाराजांबद्दलचे व त्यांच्या गुणांबद्दलचे असे व्हिडिओ घेऊन मी दररोज तुमच्या भेटीला येत आहे व त्यांचा आपण आपल्या दररोजच्या जीवनात कसा वापर करू शकतो याचीही माहिती तुम्हाला मी यातून देण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा